माझी पहिली मीटिंग त्यावेळेस मी सुरुवात केली ती कामाला 21 मार्चला, पण लोळत रडत बाकीच्या कंपनीचे काम करत करत. पण ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस खरी मला शपथ घेतली करायचं तर बरे प्रमुख तर आम्हाला रोज करायचं सगळे सगळे स्टेट ओनली रामायण अटॅक. त्यावेळेस स्वतः म्हणून शपथ घेतली करायचं फक्त रामायण करायचं. त्यावेळेस माझं फक्त 1 ग्रॅम लिहून झालं तर किती पहिल्या मिटल 1 ग्रॅम आणि आज दुसऱ्या मिटल माझ्या किती आज 12 ग्रॅम. मित्रांनो असं ग्रोथ कुठं आहे गो अख्ख्या जगात किती पट झाला वर्षामध्ये काय. तर मी ह्याच्या अगोदर ज्या कंपनीत काम केली नाव घेणार नाही लग्नामध्ये मला थोडा आणते असं मीटिंग ऐकली अशी असो म्हणजे हवा भरली हवा भरली की आता जसं मी 5 रोज सोनं घेऊ शकतोय हाय अर्धांची अंगठी मुरली सुरुवात केली आणि ती काय परत मिळवलीच नाही गेली ती गेलीच. परत दुसरी कंपनी जॉईन केली आता पर्याय होतो काय तर मंगळसूत्र घासायचं होतं आमच्या त्याला गलसर म्हणतात लग्नामध्ये घालतात ती नवरीला घरचे म्हणलं तुला 4 तुळ्याची करतो मला पाहिजे गहाण ठेवली सोडून झालंच नाही हाय सोडून काय गेलं घालून टाकलं. पण ज्यावेळेस रामाडून एंट्री केली त्यास 1 ग्रॅम सोनं घेतलं त्यास कळलं की आपण ते काही करू शकतोय. आणि ज्यावेळेस ती गर्लचं गहाण ठेवली त्यावेळेस घरचे सांगितलं तुझ्या लग्न वाढदिवस आमचं लग्न वाढदिवस होता 2019 तिला म्हणलं तुला कमीत कमी 4 तोळ सोनं घालतो. पण मित्रांनी 1 ग्रॅम घालणं झालं नाही. पण ज्यावेळेस रामाडून एंट्री केली ज्यावेळेस मीटिंग ऐकली त्यास सांगितलं पुढचा आता येणारा 7 तारखेला वाढदिवस आहे लग्नाला 19 तर म्हणलं कमीत कमी 10 तोळ सोनं 100 टी एक ग्रॅम पण बोलला नाही मी किती सगळं बोलला नाही मुलींना आईला मिसेसला तिला काय अभिमान ती मला सोन कारण आपलीच कंटाळा आहे त्यासाठी मुलींना करा टार्गेट ठेवलंय त्या 2022 अखेर कमीत कमी 50 तोळ सोनं घरात आलं पाहिजे. सगळ्यात वाक्य आता लिहिलंय पण हे वाक्य माझ्या मनात कधी आलं तर सरांनी त्याला सांगितलं होतं आता रडायचं नाही लढायचंय मागायचं नाही मिळवायचंय आणि ते मिळवणार आहे आणि मिळवलंय. मित्रांनो लोकांना मीटिंगला म्हणले लोकांना कंटाळ येतो बऱ्याच लोकांना टाळतात का तर बऱ्याच लोक पहिला अनुभव वाईट आले. पण ज्यावेळेस रामायणची मी ट्रेनिंग अटेंड केलं तेव्हापासून माझा ग्रोथ वाढला आणि म्हणजे चार्जिंग स्टेशन नाही इथून आता कमी दिवस माणूस डिस्चार्ज होत नाही तर माझा अनुभव बरं का. आणि जे वाक्य लिहिलंय का तिथं दमलेल्या खसलेल्या लोकांना खरंच बरं का मी हातून आलो बरं का मी असंच होतो कसा दमलेला खसलेला टोटली पॉझिटिव्ह माइंड हरण्याचं काहीच. पण ज्यावेळेस रामसरासोबत म्हणजे म्हणतात संगत वाघाची संगत लागली तर वाघाचं काहीच झाले. आता कुठल्या गोष्टी ज्यावेळेस पैसा नव्हतं संकट काय नव्हती पण पैसा जसा यायला लागला तशी संकट हळूहळू बाहेर पडलेली बरीच संकट आली रामसराबरोबर शेअर घेत त्यांनी म्हणलं बिंदासरा मी ह्या सोबत मित्र असं म्हणणार कोण नाही बरं का इथं आता लढो पण कोणी येत नाही मत तिला पण रामसर मला प्रत्येक वेळी सपोर्ट केलाय. म्हणजे मी त्यांना मला भाऊ एकटाच आहे मी त्यांना भावापण मानतो प्रत्येक मला मीट मला मला करत नाही कुठली मीटिंग अशी मी सरळ मीट मारली नाही मी माझा भाऊ समजून त्याला मीट मारून